विजयनगर मध्ये घरफोडी करून अज्ञात चोट्यानं एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबत अनुपमा अशोक चंदुरकर वे यांनी दिलेल्या फिर्यादीहून संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सद्गुरू रेसिडेन्सी फ्लॅट क्रमांक दोनशे एक शाहू नगर विजयनगर सांगली येथे फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत सकाळी साडेबारा वाजता फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना फिर्याद यांचे घराच्या दाराचा कोंडा कशाना, कापुन, कशाना दा तरी कापून घरात प्रवेश करून लोखंडी कपाट्याचे लॉकर कशाना तरी उचकटून लॉकरमधील स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले एक लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोट्यानं चोरून नेला आहे फिर्यादी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घरफोडीचा प्रकार उघड झाला याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोट्यांवर संजयनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे दाखल गुन्ह्यानंतर सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे